बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनकवाडी येथे सिलेंडरचा भडका होऊन यात एका 20 वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली. अकोला शहराच्या जवळच असलेल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडी या गावात रूपराव जुमळे हे आपल्या परिवारासह राहतात. आज सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे रूपराव हे आपल्या आचारी कामासाठी आपतापा येथे गेले तर त्यांची पत्नी ही शेतीच्या कामाला शेतात गेली होती. घरात नियमितपणे त्यांची 20 वर्षीय मुलगी स्वयंपाक करीत असताना घरातील गॅस सिलेंडरचा अचानक भडका होऊन प्रियंका रूपराव जुमळे वय 20 वर्ष ही भाजल्या गेली. घरातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येताच गावकऱ्यांनी घरात धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता. प्रियंका ही भाजलेल्या मृत अवस्थेत घरात पडली होती. गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला कळवताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा पंचनामा करून 20 वर्षीय प्रियंका रूपराव जोंबळे हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोच्च रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.